कॉलेजमधले असे काही आपले मित्र आहेत का की जे हक्काचे आजही आपले मित्र राहिले शाळेमध्ये कॉलेजमध्ये? आजही आहेत, पण ते फार आदरयुक्त एक भीती, इंग्लिशमध्ये त्याला ऑ म्हणतात हो, किंवा मराठी आदरयुक्त भीती म्हणतात, ते सगळे न्यू कॉलेजचे मुलं आहेत. ओके. आजही माझ्याशी बोलताना असे दचकून असतात, घाबरतात, म्हणजे ते घाबरतात म्हणजे एक आदरयुक्त भीती आहे. बरोबर. पण एम बी एला जसं मी गेलो तसं तिथं ते कॉस्मोपॉलिटन क्राऊड होतं, आणि कॉस्मोपॉलिटन क्राऊड असल्यामुळे केरळचे फ्रेंड्स, पंजाबचे, थोडे देशाच्या बाहेरचे होते, त्याच्यामुळे ते एक वेगळा लुक आहे तिथं थोडे मला संभाजी. मग आता आपण जेव्हा राजकारणात आला तेव्हा राजकारणात देखील वेगवेगळ्या पक्षात आपले मित्र झाले, असे कोण मित्र आहेत आपले की जे ठीक आहे पॉलिटिक्स त्या पार्टी पॉलिटिक्स त्याच्या त्याच्या जागी असेल, त्याच्या पलीकडे जाऊन मैत्री ज्याला म्हणता येईल असे कोण मित्र आहेत आपले? आता सध्या खासदार झाल्यावर म्हटलं तर एक वेगळी लीग आहे ती, आणि मी अक्रॉस पार्टीज माझं सगळ्यांशी कनेक्शन आहे. म्हणजे स्पोर्ट्स मिनिस्टर म्हटलं किरण रिजिजू, प्रफुल्ल भाई असतील, अरुण अनुराग ठाकूर असतील, अनुराग ठाकूर हो. महाराष्ट्रात म्हटलं तर श्रीकांत शिंदे आहेत माझं हो. आमचे एकनाथ शिंदे आहेत, आप्पा बारणे असतील, राहुल शेवाळे असतील, तर असा चांगला ग्रुप निर्माण झालाय. वेगळं लीग आहे म्हणजे दोस्तीची. पण हा मी मगाशी विसरलो सांगायला की न्यू कॉलेजचे लोक कोणी मला संभाजी म्हणत नाहीत, पण एम बी एमधले ठराविक लोक संभाजी म्हणतात. मोजके एक 10-15 लोक आहेत, पण नाही तर आम्हाला ते संभाजी हा शब्दच तोंडात केव्हा येत नाही दुर्दैवाने. पण खरं तर त्यांनी हात मारावे असं वाटतं आपल्याला मित्रांनी. हा मित्रांनी, कारण ते फार फॉर्मल होते सारखं राजे राजे.